नमस्कार, तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साताऱ्यातील पोईनाका परिसरामध्ये आहे। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आपण इथली जी सामान्य नागरिक आहे यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की हा बंद कशासाठी आहे, त्यांना ह्या बंदबद्दल काय माहिती आहे। आपण इथले जे सामान्य नागरिक आहे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आज भारत बंद आहे। आज भारत बंद आहे, आपल्याला काय माहिती भारत बंद नेमकं कशासाठी आहे? काय शेतकऱ्यांसाठी आहे? शेतकऱ्यांसाठी म्हणजे काय आहे नेमकं, शेतकऱ्यांचं काय आहे एवढं नक्की मला माहीत नाही। नक्की माहिती म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे एवढं माहिती। साधारण कुठं आहे आंदोलन चालू? आता ते दिल्लीमध्ये। दिल्ली? काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या? नाही एवढं। तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? काय योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे। योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे। अजून काय? काय अजून व्यापारी लुटतात शेतकऱ्यांना। व्यापारी लुटतात, त्यासाठी योग्य भाव आणि जे केंद्राने जे कायदे केले आहेत। कायदा काय नेमका? जाचक आठीपैकी कुठला आठ तुम्हाला माहिती आहे का? काय काय माहिती, पण भारत बंद आहे एवढं माहिती आहे। ओके, ठीक आहे। काय ते माहीत नाही शेतकऱ्यांसाठी। ओके, तुम्ही काय सांगाल नेमकं आज भारत बंद आहे त्याच्या मागची कारणं काय आहे, किंवा शेतकरी विधेयक जो आहे तो विधेयक काय आहे? बाजारभाव मिळावा, नुकसान होते किंवा चांगली भरपाई मिळावी। म्हणजे आता जो विधेयक आहे त्या विधेयकामध्ये बाजारभाव मिळणार नाही असं वाटतंय का? त्यामुळे विधेयक आहे काय नेमकं काय माहिती आपल्याला? विधेयकाबद्दल काही माहीत नाही। बरं, हे आंदोलक जे आहेत हे आंदोलक नेमकं कुठं बसलेले आहेत, आंदोलन कुठे चालू आहे काय माहीत? दिल्लीत आंदोलन चालू आहे। आता आपण सातारा येथील पोईनाका भाजी मंडई परिसरामध्ये आहे। आपण इथले व्यापारी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया, आणि इथं जे ग्राहक आहे त्यांच्याकडनंही जाणून घ्या नेमकं आज बंद का आहे आणि कशामध्ये कशासाठी आहे तुम्ही। नमस्ते, आज भारत बंद आहे कशासाठी बंद आहे काय आपल्याला माहिती? आधी माहिती सांगा। बोललो आम्ही नाही बोललो, ते मालक आहेत आमची। आज भारत बंद आहे, भारत बंद नेमकं कशासाठी आहे काय माहिती आपल्याला? काय हे बंद भारत माहीत नाही आहे कशासाठी हेही माहीत नाही, पैसे किती घेतले काही माहीत नाही आपल्याला। ठीक आहे, या ठिकाणी काही ग्राहक आहेत, आपण ग्राहकांनाही विचारूया की आज भारत बंद आहे ते नेमकं कशासाठी आहे। नमस्कार, काय सांगाल आज भारत बंद आहे? नमस्ते, कशासाठी आहे आपल्याला काय माहिती? शेतकऱ्यासाठी जे अचूक जाचक कायदे केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे अतुलत नुकसान होणार आहे, ते कायदे रद्द करावेत यासाठी भारत बंद ठेवलेला। नेमके कसले कायदे आहेत, काय आहे विधेयक, काय आहे आपल्याला काय माहिती त्याबद्दल? त्याबद्दल काही कल्पना नाही। अच्छा, जे शेतकरी आंदोलनात बसलेले आहेत कुठं बसलेले आहेत काय कल्पना? दिल्लीत बसलेले आहेत। दिल्लीमध्ये बसलेले ते अतिशय कष्ट करत आहेत सगळं, त्यामुळं दिल्लीमुळे संपूर्ण जगात भारत बंद त्यांना पाठिंबा दिलेला आहे, माझा आम्हाला असं अभिमान आहे, अभिमान आहे, अभिमान। ओके, ताई काय सांगाल? ओके, आज भारत बंद आहे का भारत बंद आहे माहिती आहे का तुम्हाला? काय शेतकऱ्यांचे काय शेतकऱ्यांचे काय शेतकरी म्हणले ना बंद करा, शेतकरी म्हटले बंद करा म्हणून फक्त बंद का आहे माहिती आहे का तुम्हाला? काही माहित नाही, सांगितलंच नाही कुणी, सांगितलंच नाही तुम्हाला म्हणजे बंद का आहे ते कुणी आत्तापर्यंत सांगितलं नाही। ओके, काय माहिती आहे का भारत बंद का आहे ते? काय नेमकं शेतकऱ्यांचं काय कल्पना नाही आहे, फक्त भारत बंद एवढं माहिती। कशासाठी भारत बंद आहे काय कल्पना आहे आपल्याला? शेतकऱ्यांच्या साठी। काय शेतकऱ्यांसाठी नेमकं? शेतकऱ्यांनी संप केलाय हा। हो, पण काय का संप केलाय काय माहिती? काय माहित नाही, काय काही माहित नाही। भारत बंद आहे एवढं माहिती, महागाई बंद आहे, महागाई ज्यादा झाली, महागाईसाठी बंद आहे भारत, म्हणजे महागाईसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत का? उतरल्यात। हो, एवढंच माहिती, बाकी याबद्दल काय माहिती? महागाईसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्यात आणि त्यांची बाजू धरणारी धरत्यात आहे का माहिती? कशासाठी बंद आहे भारत? शेतकऱ्यांसाठी मालाला भाव मिळले। काय नेमकं आहे मालाला विषय काय आहे तो, किंवा काय आहे नेमकं शेतकरी आंदोलनाला बसलेत का बसलेत काय माहिती आपल्याला? भाव मिळण्यासाठी। कशाला भाव? शेतीमाला। शेतीमाला आता भाव मिळत नाही,
आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नाही, काय सांगाल आपल्याला काय माहिती म्हणजे आजचं बंद बद्दल? शेतीविषयी बंद आहे पण एवढी काय त्याबद्दल माहिती नाही. आणि जे कायदे केले त्याचे काहीतरी आहे, त्याबद्दल कायदे काहीतरी झालेले त्याबद्दल बंद आहे. काय सांगाल आपल्याला काय माहिती आहे आज भारत बंदची जी हाक आहे, आज संपूर्ण भारत बंद ठेवलेला आहे, ते कशासाठी ठेवलेलं काय माहिती आपल्याला? भारत बंद आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे भारत बंद ठेवलेला आहे, म्हणजे नुकसान होतंय साठकर होते, तर त्यांचा फायदा व्हावा अशी आमची बी इच्छा आहे. जास्तीत जास्त त्यांना भाव मिळावा आणि संपत नुकसान होत आहे म्हणतात. कशासाठी नुकसान, कशामुळं नुकसान होतं काय माहिती आपल्याला? नुकसान होते म्हणजे ते माल शेतकऱ्यांची कमी भावात मागतात, पुढं कोण मागतात वर कंपनी वगैरे असे काही जे आहे ते मागतात. त्यामुळे विधेयक काही काय आलेलं आहे कृषी विधेयक, या विधेयकाबद्दल काय माहिती आहे का आपल्याला? नाही नाही त्यातलं काय माहिती नाही, काय माहिती, फक्त आज भारत बंद आहे माहिती आहे. माहिती आहे भारत बंद आहे, त्यांचं नुकसान होतं एवढंच माहिती आहे की त्यांचाही फायदा व्हावा असं आमची इच्छा आहे. आमचं काय नाही, त्यांना बी चार पैसे जास्त मिळावे, शेतकऱ्यांचं बी काय कमी नुकसान होत नाही. आता जवळजवळ नाही म्हणलं तरी 100 किलोमीटर वरनं माल आणायची म्हणल्यावर त्यांना 2-3 हजार रुपये भाडं जातं आहे. बाई जरी गेली तरी 1 रुपया 1 पिंडी मागं ह्याच्या मागं, म्हणजे कुठलंही काही केलं तरी 200 रुपये हाजरी, तर का 200 रुपये हाजरी आहे, त्यांना ते परवडलं पाहिजे सगळ्या गोष्टी. काय सांगाल आज भारत बंद आहे, कशासाठी नेमकं बंद आहे भारत, काय आपल्याला माहिती आहे याबद्दल? की दिल्लीत आंदोलन चाललं आहे कृषी उत्पन्नाचं बाजार समिती, की भाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं आंदोलन चाललं आहे दिल्लीत. ओके, तर त्यामुळं सातारपण आपला पूर्ण बंद आहे. काय मागण्या काय आहेत आणि कशासाठी आहेत मागण्या, त्या विरोध आहे तर कशाचा विरोध चाललाय? शेतकऱ्यांचे काय पूर्ण त्यांना पूर्णपणे भाव भेटत नाही, जरी त्यांनी बाजारात माल आणला तरी त्यांचा माल आपला विकला पण गेला नाही, एवढा माल भरपूर यायला लागला. त्यांची आता खरेदी करताना म्हणजे त्यांची मागणी एकदम कमी आहे, तरी त्यांचं म्हणजे एकदम हेच आहे, त्यांचं लोच एकदम मार्केट आहे, सगळं घेताना पण त्यांना पाडून पूर्ण मागत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे पिकवले ना तरी त्यांचं त्यांना तेवढं उत्पन्न भेटत नाही. आपण पाहिलं की आज आपण साताऱ्यामध्ये काही सामान्य नागरिकांशी चर्चा केली, बंद आहे बंद का आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या असं निदर्शनास आलेलं की बंद आहे पण ते का आहे हे कुणालाच माहीत नाही, शेती विधेयक काय आहे कुणालाच माहीत नाही आहे, फक्त बंद पुकारलेलं आहे आणि बंदच सहभाग आहे. कुणालाही नेमकं ह्याचं कारण, शेती विधेयक किंवा विधेयकाला होणारा विरोध ह्याबद्दल कुणालाही काही, सामान्य व्यक्ती फक्त बंद आहे आणि बंद आहे म्हणून बंद करायचा याच गोष्टीवर ठाम आहे. यापेक्षा सामान्य व्यक्तीला इतर ह्या विधेयकाबद्दल किंवा विधेयकाला होणाऱ्या विरोधाबद्दल काही कल्पना नाही. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.